कोल्ड स्टोरेजला दोंडाईचा भीषण आग, उंच इमारतींमुळे आग विझवण्यात अडचणी. दोंडाईचे मधील मांडळ रोडवरील के एस कोल्ड स्टोरेजला सोमवारी सायंकाळी 7:45 सुमारास आग लागली. या स्टोरेजच्या 6 मजली इमारतीतील सर्वात वरच्या कंपार्टमेंटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. घटनास्थळी दोंडाईचा शिंदखेडा शिरपूर शहादा येथील अग्निशामक दलाचे बंब दाखल झालेत. इमारत उंच असून तेथपर्यंत पाण्याचा मारा पोहोचत नसल्याने आग विझवण्यात अडचणी येत होत्या. यामुळे रात्री 10:30 आग धुमसतच होती. दोंडाईचा येथील मांडळ रोडवर के एस कोल्ड स्टोरेज आहे. तेथे विविध डाळी, हरभरा, मिरची, कडधान्य, सुकामेवा आदी मालाची साठवणूक केली जाते. सद्यस्थितीत या कोल्ड स्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणात माल साठवलेला होता. सोमवारी सायंकाळी 7:45 सुमारास या कोल्ड स्टोरेजच्या 6 मजली इमारतीतील सर्वात वरच्या मजल्यावरील कंपार्टमेंटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. स्टोरेजच्या इमारतीतून आगीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. घटनेची माहिती मिळताच स्टोरेजचे मालक किशोर जैन, मदन जैन, कैलास जैन आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोंडाईचाचे पोलीस पथकासह दाखल झाले. यावेळी जमलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवत तेथून गर्दीला पांगवण्यात आलं. तसेच अग्निशामक दलाचे बंब मागवण्यात आले. त्यानुसार दोंडाईचा शहादा शिरपूर शिंदखेडा येथील पालिकांच्या अग्निशामक दलाचे बंब दाखल झाले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला, मात्र इमारत उंच असल्याने तिथपर्यंत पाणी पोहोचत नव्हते. तशी यंत्रणाही उपलब्ध नसल्याने आग विझवण्यात अडचणी येत होत्या. यानंतर जेसीबीच्या सहाय्याने स्टोरेजच्या खालच्या भिंती तोडून बंबांना आत पोहोचवण्यासाठी जागा करून दिली. तरीही आगीवर नियंत्रण मिळवण्यात पूर्णतः यश येत नव्हते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत आग मोठ्या प्रमाणात धुमसतच होती. बंब पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न करतच होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आगीत किती नुकसान झाले याचा सध्या तरी अंदाज करता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.